मी अखिल हसन तांबोळी आंबेडकर उर्दू विद्यालय सिंगखेडा जिल्हा पुढाणा स्वाध्याची उत्तरे मी स्वतः ॲपद्वारे लिहिलेली आहे आपण माझा चॅनलला सबस्क्राईब करा आप मेरे चॅनल को सबस्क्राईब करू आज आपण पाहणार आहोत मराठी आंतर भारती वर्ग नववी पाठ नंबर सात रंगलेला सामना ह्या पाठाची स्वाध्याची उत्तरे आपण पाहणार आहोत प्रश्नकारणी शोधा एक सुरुवातीला सामना रंगायला सुरुवात झाली कारण कोपऱ्यातील खेळाडूने सावीच्या कर्णधाराने पाय पकडले मधल्याने झडप घेतली व प्रेक्षकात आरोळ्या उठल्या दोन पाच बात पाहिजेत पाच असे काही मुले उरडली कारण सावंत हुकमी एका होता अंगात ताकद होती व त्याचे हडपेरही मजबूत होते आ खालील वाक्यातून त्या त्या व्यक्तीचे कोणते गुण दिसतात हे खाली खालील यादीतून शोधून लिहा एक त्याबरोबर मधल्या भिडूने त्याच्यावर एकदम झडप घालून त्याला पकडले समयसूचक हा गुण दिसून येतो दोन सावंतने हा हा म्हणता साखळी तोडली प्रसंग हा अवधानी हा गुण दिसून येतो तीन सुळे आपल्या संघाकडे सफाईने निघून गेला कुशल विश्वासू हा गुण दिसून येतो चार घाबरू नका कमी गुण मिळाले तरी हरकत नाही धैर्यशील हा गुण दिसून येतो पाच दोन्ही संघाच्या कर्णधाराने एकमेकांना मिठ्या मारल्या खेळाडू वृत्ती हा गुण दिसून येतो अशा प्रकारे आपण व्यक्तीचे गुण यादीतून शोधून लिहिलेले आहे प्रश्न दोन जोड्या जुळवा अ गट ब गट एक मूर्ती लहान पण कीर्ती महान ई उत्तर आहे सुळे दोन हाडफेराने मजबूत उत्तर आहे ई सावंत तीन जिंकणारा संघ उत्तर आहे अ सावीची मुले चार मध्यंतरासाठी खेळ थांबवणारे उत्तर आहे आ पंच, प्रश्न तीन खालील वाक्यप्रचार याचा व त्यांचे अर्थ शोधा व त्या वाक वाक त्या वाक्यप्रचाराचा वाक्यात उपयोग करा एक हार्डपेर मजबूत असणे उत्तर दणकट असणे स्पर्धेत खेळाडूचे हाडपेर मजबूत असतात दोन निर्धार करणे उत्तर नीचे करणे सचिनने क्रिकेटपट्टू होण्याचा निर्धार केला तीन धमाल उडणे उत्तर आश्चर्यकारकपणे धूम उडणे खेळाडूने लगातार षटकार मारल्याने स्टेडियममध्ये धमाल उडाली अशा प्रकारे पण वाक्प्रचाराचा अर्थ व वाक्यात उपयोग इथे केलेले आहेत आ खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचे वचन बदलून वाक्य पुन्हा लिहा एक त्यांचा खेळातील दम संपत आला उत्तर त्यांच्या खेळातील दम संपत आला दोन कॅप्टनने खेळाडूला इशारा दिला दोन उत्तर कॅप्टनने खेळाडूला इशारा दिला तीन क्रीडांगणावर अंतिम सामना पाहण्यासाठी गर्दी जमली होती उत्तर क्रीडांगणावर अंतिम सामने पाहण्यासाठी गर्दी जमली होती प्रश्नचार आपण आता सोमत पाहणार आहोत एक पाठातील रंगतदार सामन्याचे वर्णन तुमच्या शब्दातल्या उत्तर येता आठवी नववीच्या दरम्यान कबड्डीचा सामना रंगला होता प्रेक्षकांची खूप गर्दी झाली होती दोन्ही टीम फार झोमामध्ये होते गडी करण्याचा त्यांनी निर्धार केला होता प्रेक्षक टाळ्या वाजून त्यांचा आनंद वाढवित होते या आठीतटीच्या सामन्यात आठवीचा विजय झाला खेळ संपल्यानंतर दोन्ही संघांनी क्रीडावृत्ती दाखवली एकमेकास आलिंगन देऊन मिठ्या मारल्या प्रेक्षकांनी टाळ्या वाजवून त्यांचे स्वागत केले गुरुजींनी शबासकी के दिली मीना भांडणतंट्याने खेळ आनंदात संपला खेळ खूप रंगला होता अशा प्रकारे आपण रंगतदार सामन्याचे वर्णन बघितले आहे दोन खेळाचे संपूर्ण व्यक्तिमत्व विकासात असलेले महत्त्व तुमच्या शब्दात स्पष्ट करा उत्तर खेळामुळे माणसाचे व्यक्तिमत्व विकासात भर पडते त्यामुळे निर्णय घेण्याची क्षमता वाढते योग्य वेळी तो योग्य निर्णय घेऊ शकतो शरीर चपळ व सुडल होते त्यामुळे कोणतेही काम खेळाडू आनंदाने करतो खेळामुळे व्यायाम होत असल्याने लवकर आजारी पडत नाही त्याचे शरीर सुदृढ होते त्यामुळे खेळ व व्यक्तिमत्व हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत असे मी मानतो अशा प्रकारे आपण खेळाचे संपूर्ण व्यक्तिमत्व विकास असलेले महत्त्व आपण बघितलेले आहे तीन मी अनुभवला चुरशीचा सा सामना या विषयावर आठ ते दहा वळी लिहा उत्तर भारत विरुद्ध श्रीलंका क्रिकेट सामना होता प्रथम फलंदाजी करून श्रीलंकाने तीनशे रनाचे आव्हान भारतासमोर ठेवले धावाचा डोंगर समोर होता त्यात भर म्हणजे पहिल्या दोन ओव्हरमध्ये दोन दिग्गज फलंदाज बाद झाले त्यानंतर मधल्या फळीतील फलंदाज सांभाळून खेळू लागले तीस ओव्हरमध्ये त्यांनी एकशे नव्वद धावा कुटल्या आपल्या आपल्या संघात सुस्थितीत आणले त्यानंतर मात्र फटके मारायला सुरुवात केली शेवटच्या चेंडीवर सात धावा आवश्यक होत्या आपण हरलो असे वाटू लागले पण गोलंदाजाने वाईट बॉल टाकला प्रेक्षकांमध्ये आरोळ्या उठल्या होत्या सर्वजण श्वास रोखून बसले पण फलंदाजाने छक्का मारून भारतास विजय मिळवून दिला असा हा चुरशीचा सामना माझ्या सैदव लक्षात राहील अशा प्रकारे आपण रंगलेला सामना ह्या पाठाची स्वाद्याची उत्तरे पाहिलेली आहेत आपल्याला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मेरे चॅनल आप सबस्क्राईब करो लाईक कॉमेंट्स कर